मित्रांनो, वेलकम टू द डे 155 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्टिन थिंग्स. मागे मस्त सनराईज होतोय, सुंदर कलर आलाय आज रात्री. खूपच सुंदर नॉर्दर्न लाईट दिसतील पण ते बघायला आम्ही तसं इकडे. बट ठीक आहे, आता जसं आम्ही ब्रेकफास्ट केला, बॅग पॅक करून आम्ही निघतोय टू मुंबई. मस्त लाईट पडलं त्याच्यात पण. निघालेलो आहोत चला, आपला ही रूम सोडायची वेळ आलेली आहे आणि मुंबईला जायची वेळ आलेली आहे. मजा आली, खूप मजा आली या रूम मध्ये तुला. शिया मस्त झोपलीस ना? कमी झोपली पण. तुम्हाला मजा आली या रूम मध्ये? यस, मस्त. ले झोपा काढल्यात. चला चलो. सगळं ऊन पडलं आज, मस्त ऊन पडलं. बसा, बाय बाय. मी येतोय, मला काय बाय बोलते. आज बरोबर नॉर्दर्न लाईट जास्त दिसेल कारण की आज ऊन बॉम्बस्ती झालाय ना. चला घरी, भांडी का चला चिकन खायला घरी. कोंबडी वडे, एवढं खाल्ले आता घरी काही खायचं नाही. दोन दिवस पोट रिकामा ठेवायचंय. एवढं खाल्ले ना, दोन दिवस पोट रिकामा ठेवायचंय तर ते सेटल पचन झाले. मला काय नाही, मस्त जातीये सगळं व्यवस्थित. आम्ही घरचं खाणार कोंबडी वडे. काही नाही कोंबडी वडे, आता आम्हाला सवय लागली आरामाची. आरामाची सवय लागली. दोन दिवस काम करायची, जरा हळूहळू करणार ना असं. एकदम नका सेवा करायची घरी गेली माझी. इथे कामाला पाठवले, इथे काम करायला. फिरायला आणलं तर घरी जाऊन नवरे. कमाया कितना कमाया. बघ इथे नाही, हे नाही वाटत ना, इग्लू नाही. आपली ट्रिप आता संपत आली आणि मी लोकांना काही विचारले की तुम्हाला आईबाबांना काही प्रश्न विचारायचे आहेत का आज लास्टचा दिवस आहे, तर ओव्हरऑल त्यांच्या ह्याच्यावर 10-12 प्रश्न लोकांनी विचारले होते. तर मी तुम्हाला आता विचारतो, मला त्याची तुम्हाला जे काय तुमच्या मनात आहे ती उत्तरं द्या. ठीक आहे, कुठे विचार आपल्याला, कुठे विचार इंस्टाग्रामवर विचार कुठे. सो पहिला प्रश्न विशालने विचारला की नॉर्दर्न लाईट्स पाहून बाबांचा एक्सपिरियन्स कसा होता. अरे जबरदस्त, एकदम म्हणजे आकाशात असे कलर येऊ शकतात हे आपण केव्हा इमॅजिनच नव्हतं केलं. आणि ते पण रात्रीचे कॅमेऱ्यात दिसतात, फक्त असे नजरेला नव्हते दिसत. कॅमेऱ्यात मात्र ते लगेच शूट केलं किंवा फोटो काढल्यावर ते वेगळंच काहीतरी दिसत. पण काल तर आपल्याला कॅमेऱ्यात नव्हते दिसत, डोळ्यांनी पण दिसत होते. काल डोळ्यांनी पण दिसत ते दिसत होते. आतापर्यंत आम्ही काही फक्त इंद्रधनुष्यच पाहिलो. इंद्रधनुष्यातले सात रंग ते पट्ट्या पट्ट्याने, इथे काय वेगळंच आहे. पुढचा प्रश्न विचारलाय रोहित, रोहित प्रभाले. काका तुमचा युट्यूब चॅनल कधी चालू करताय आणि तुमचे रील्स बघायला आवडतील रील्स. अरे माझं ऑलरेडी युट्यूब चॅनल आहे विजी गाणा, माझ्या गाण्यांचं युट्यूब चॅनल आहे. तिथे तुम्ही मला पाहू शकता, म्हणजे गाणी ऐकू शकता आणि पिक्चरचे शॉर्ट्स त्याच्यात मी टाकतो, बघू शकता. बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. त्याच्या पुढचा प्रश्न आहे इंस्टा फोटो लव्हर, विच कंट्री वुड यू लाईक टू एक्सप्लोर नेक्स्ट टाईम. आता आपल्याला एकदा दुबईला जायचंच आहे, अबुधाबी आहे, आपले स्कॉटलंड, स्वित्झर्लंड, म्हणजे जसे जसे येतील तसे तसे पण करू आपण पुढे. तुला तिला माझ्याबरोबर जायचं आहे. इयरली एक आपली ट्रिप करूया आपण, फॅमिली ट्रिप, मजा येते. पण कुठला कंट्री?
कुठली पण कारण आमची पहिलीच आहे म्हणजे कंट्री मधली पण नव्हती म्हणजे आपल्या स्वतःच्या इंडिया मधली पण नव्हती ना इथे आम्ही इंटरनॅशनल एकदम बाहेरच आलो तो पण डायरेक्ट डायरेक्ट हाय पॉइंटला. त्याचा पुढचा प्रश्न आहे वैश वैष्णवी नाव असेल किंवा वैश काय असेल काय असेल हाऊ यू बोथ मॅनेज टू ट्रेक व्हॉट मोटिवेटेड यू. मोटिवेशन असं नाही आपण गेलो नॉर्मल हिशोबानेच गेलो होतो तिकडे गेल्यावर मग लागले मग आलं ते आले मग मग ते बिंदास मग मागे नाही वाटायचं नाही. अज्ञानात आपण बोलतो ना सुख असतं तसं झालं काहीच माहिती नव्हतं मुळात माहिती असतं तर थोडस मन हे झालं असतं घाबरलं असतं माहिती नव्हतं बरं झालं आणि त्यामुळे आम्ही गेलो चांगला एक्सपिरियन्स मिळाला. ते असं होतं की बाबा चल आता मला नाही मी माघार घेऊच पण शकत नव्हतो आम्ही चलो आगे वडो असंच होतं ते पिचे मत मुडो पिचे मुडून जाणार तरी कुठे असा विचित्र प्रकार होता तो त्यामुळे पुढेच जाणं हा एकच मार्ग होता. पुढचा प्रश्न विचारलाय अक्षय गुंडळणी हाय तुम्ही प्रॉपर मराठी फूड मिस केलं का नाही केलं. अरे सॉलिड मिक्स केलं म्हणूनच बोललो ना आता आपण गेल्या रविवारी पहिले कोंबडी वडे ह्यांचे खाणं आनंद आला म्हणजे वेगळं काहीतरी चांगलं आपण आपल्या सवयीचं नाही आपण ते तसं खात नाही त्या टाईपचं आपल्याला मसाल्याची सवय आहे आणि यांचं ते गुळगुळीत असतं एकदम आपल्याला जसं झणझणीत पण त्याने याने तसा त्रास नाही झाला व्यवस्थित सगळं होतं हेल्दी खाणं हेल्दी आहे त्यांचं त्रास तर झालाच नाही खाणं काय काय गोष्टी त्यांच्या खरोखर चांगल्या आहेत पण त्या बाकीचे जे काही आपल्याला सवय नाही त्याची ना त्या खाण्याची नॉनव्हेज वगैरे ते मिस केलं ना तुम्ही आपलं मला आपलं खाणं तर बाबा मी एन्जॉय केलं बाकीचं ऑलरेडी फॉरेनची वाटते ना फॉरेन वगैरे अरे वेगळं खाल्लं पण पाहिजे ना वेगळ्या ह्याच्यातलं येऊन काय नवीन त्यांचं खाल्लं पाहिजे. पुढचा प्रश्न विचारले सिडनी व्हॉट वॉज युअर इनिशियल इम्प्रेशन ऑर रिएक्शन ऑफ फिनलँड ट्रिप देअर. उत्सुकता होती म्हणजे हा म्हणजे आता काय आपण पहिल्यांदाच आउट ऑफ इंडिया चाललोय म्हटलं ती एक उत्सुकता होती आणि विमानाचा प्रवास वगैरे तर पहिलाच आपला छोटा झाला तो गोव्याचा त्यामुळे थोडी विमान प्रवासाची आपल्याला कल्पना होती. आता या इंटरनॅशनल लेवलला जाताना पण तो एक वेगळा अनुभव होता तो पण होता नंतर त्या देशात आलो ती माणसं त्यांचं वागणं बसणं उठणं शिस्त रिस्पेक्ट देणं सॉलिड आहे त्यांना म्हणजे ते बाकी त्यांच्याकडे जबरदस्त आहे स्वच्छता वगैरे आणि प्रत्येक वर्षी माणसं ही मेंटेन होती तब्येती वगैरे त्यांच्या पासडी बघून मी जाम तब्येत खुश झाली म्हणजे काय एकदम मस्त तब्येत ठेवली त्या लोकांनी असं पाहिजे. आम्ही फ्री होतो कारण का माहितीये नील आणि श्रिया होती त्यांच्या मागून आपलं टुकटुकू चालायचं आपला आम्हाला तसं काहीच नव्हतं ना मेंटली शारीरिक काहीच आम्हाला हे नव्हता स्ट्रेसच नव्हता की बाबा आता काय करायचं टेन्शन आम्हाला नव्हतंच काही एन्जॉय एन्जॉय. संजय पाठारे मी विचारलंय की डायरेक्ट एवढ्या लांब फिनलँड ट्रिप तुम्हाला कसं वाटलं जेव्हा नील बोलला की फिनलँडला जायचंय. खरं म्हणजे खरं संपत आम्हाला हे इंटरनॅशनल पर्यंत आम्ही कधी तेवढं सर्च पण केलं नाही आणि तेवढं डोक्यात पण नाही आमच्या त्यामुळे असं मी मगाशी बोलला अज्ञान सगळं अज्ञान या बाबतीत आता सगळं चालू झालंय साठी पैसे खर्च करण्यात गेले सगळं टाइम गेला आता कसं नील ने खर्च करायला सुरुवात केली आणि एन्जॉय करणार तर तो खर्च करणार. पार्थ जाधवने विचारलंय की लहानपणी बाहेर जायचे स्वप्न पाहिली होती का इंटरनॅशनल ट्रिप नंतर बालपणीचा कुठला किस्सा आठवतो का. लहानपणी स्वप्न नव्हती पण माझे मित्र वगैरे जायचे फिरायला पण आमची परिस्थिती नव्हती त्यामुळे आम्हाला आपलं शांत बसावं लागायचं आणि त्याच्यामुळे त्याला इंटरेस्ट पण कमी झाला होता पण आता हे हळूहळू सुरुवात झाली त्यामुळे आता फिरायला मजा येईल आता जसा चान्स मिळेल तसं फिरून सगळे देश बघून घ्यायचे आता आहे कंडिशन तर बघायचं त्यावेळी नव्हती कंडिशन ठीक आहे ओके. पुढचा प्रश्न आहे संकल्प परबने विचारलाय फ्रॉम जे जे आणि आत्ताचा नील याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स वाटतो का. नक्कीच वाटतो फरक पडतोच ना माणसाला अनुभवाप्रमाणे येणारा फरक हा आहे शेवटी ना त्याचा माणूस मास्टर होत जातो जग फिरल्यानंतर चार चांगले फटके खाल्ल्यानंतर माणसाला चांगलं शहाणपण येतं आपण सांगतो तेव्हा ना ऐकत ते पण आता
त्यांना कळते की पप्पा हे पप्पाच आहेत, ते सांगतात ते बरोबर बाप बाप होत आहे, ते त्यांना कळलेलं आहे. आता आता तो बाप होईल तेव्हा मग आणखी पुढे बघू कस. नाही नीलचं हे स्वप्नच होतं, त्याला हे सगळं ब्लॉगिंग वगैरे सगळं आवडायचं. आता ते नील जपतोय आणि त्याचं ते मोठं पण होते स्वप्न. श्वेता नवले ने विचारलंय की काका काकू नेक्स्ट इंटरनॅशनल ट्रिप दोन्ही मुलांसोबत विथ फॅमिली करायला आवडेल का कुठे? नक्कीच. आमचा तर तोच प्रयत्न आहे की आमची फुल फॅमिली आम्ही एकत्र जायचं. आता पण आमच्या धाकट्या सुनबाईंच पासपोर्ट रेडी नव्हता, नंतर त्यांनाही घेऊन यायचं, दोघांना आमचं चाललं होतं. एकत्र जाण्याची मजा आहे फॅमिलीची, ती वेगळीच आहे. जया शिंदेने विचारले की तुम्ही एवढ्या लांब जे डायरेक्ट थंडीत आपण आलो, तर तुम्ही तुमची हेल्थ मॅनेज कशी केली? काय त्रास झाला का? त्रास काहीच नाही झाला, कारण सगळे हे आता घेतले होते वरती सगळे कपडे वगैरे, जे थंडी मेन थंडीचाच प्रॉब्लेम होता ना. आणि बाकीचे काही आपले आजार पण असतात छोटे मोठे, त्याची सगळी तयारी आपण केलेलीच होती. औषधं घेतल्या होत्या गोळ्या, पण एकही गोळी आम्हाला लागली नाही, कारण काहीच नाही असं वाटलं की सर्दी होईल. कारण आमचं ऑलरेडी आम्ही तिकडे हेल्थची काळजी घेतोच, त्यामुळे आम्ही फिट होतोच. तसं काय आजार पण आम्हाला गंभीर आजार काय नव्हते, त्याच्यामुळे एवढा त्रास झाला. थंडीमुळे सर्दी वगैरे होईल असं वाटलं होतं. गोळ्या वगैरे घेतल्या पण एकही गोळी काही उघडले तसंच. स्त्रियाला थोडी झाली पण आम्हाला नाही झाली. आणि आता एक अजून एक प्रश्न आहे की आई पप्पा प्रवासात असलेला नील आणि नॉर्मल लाईफ मध्ये असलेल्या नील मध्ये काय फरक दिसला का? नील मध्ये तसा काही फरक नाही दिसला, तो केअरफुल आहे, केअर म्हणजे काळजी घेणारा आहे. आणि हे पण आहे म्हणजे सपोर्टिंग आहे, व्यवस्थित त्याला कळतं काय अप्पे ह्यांना हवं आहे किंवा काय, त्या पद्धतीने तो झाल्यामुळे त्याला माहिती आहे ना कसं हँडल करायचं काय. तर नेक्स्ट टाइम काय आम्हाला अनुभवल्यामुळे आम्ही आता पुढे आम्ही पण अनुभवी होऊ अशी पण होईल एखाद्या आम्हीच त्यांना फिरवू असं काय होऊ शकेल. सो इवालो एअरपोर्टला आम्ही आलेलो आहोत. हे छोटं एअरपोर्ट आहे आणि इथे जास्त एकच फ्लाईट जाते आता ज्याच्यामध्ये आम्ही जाणार आहोत. तर आय गेस काही ना प्रायव्हेट टाईप आहे. सगळ्या भागा आला, एक बाकी आहे. ओके थँक्यू थँक्यू. चला कपडे वगैरे मी चेंज केलेत, सिक्युरिटी बॅग बॅग दिलेत, कारण आता आम्ही डायरेक्ट दिल्लीला आम्हाला बॅग्स मिळणार, पण दिल्लीला डायरेक्ट गरम होणार म्हणून मी आत्ताच कपडे चेंज करून घेतलेत. आणि आता इथून एक छोटीशी फ्लाईट आहे 1.5 तासाची, जी आम्हाला हेल्सिंकीला पोहोचवणार, आणि तिथून हेल्सिंकी टू दिल्ली डिरेक्ट फ्लाईट आहे. साला काय एअरपोर्ट आहे, एवढी छोटी फ्लाईट आहे. हिंदी वाजते आहे. चला बाय बाय इवालो एअरपोर्टला. छोटी फ्लाईट आहे, फक्त दोन आणि दोन असेच आहेत. आणि मग एकदम कम्फर्टेबल आहे, छोटी जरी असली तरी. ऍक्च्युली आपल्याकडे ह्या त्याच्यामुळे 3 बस होतात, त्याच्यामुळे जरा कम्फर्टेबल नसतं. पण मस्त आहे, जे पण आहे मस्त आहे. ए सी बंद करायची बात आहे, फाटली थंडी नाही. कारण मी कपडे बदले, सगळे कपडे घालून जॅकेट वगैरे मी काहीच नाही घातले. ठीक आहे, नंतर गरमी होणार आहे, comfortably travel karachi baat hai sala. Pull the life jacket over your head, fasten the front buckle and tighten the strap. After you leave the aircraft, inflate the life jacket by pulling the red tab. During takeoff and landing,
Megan, T-Mobile, telefon. Alla vi har fått finnar av One World Alliance hoppas att du har trivs med oss idag. Tack och välkommen att bo igen. Hostel ahot ami Helsinki la. आता इथे आमचा 2.5 रडी ससाचा लेओव्हर आहे आणि आता 3 वाजले 6 वाजताची फ्लाईट आहे टू दिल्ली. कोण आहे? बेस्ट सिलेक्ट प्रोडक्ट. हा, 2 आणि 1 टाक. अरे चांगलं शिरो 0.0 लाईन. वेंडिंग मशीन पण करून बघितली पहिल्यांदा. पहिल्यांदा केलीस? मी पहिल्यांदा केलं. तू कुठे गेलेस? ओके. निघालो आहोत आम्ही हेल्सिंकी वरनं. सगळ्यांनी इकडे बघा. हाय बोला. हाय बोल. बोला. आता निघालो आम्ही दिल्लीला. बोला. चला परत घरी निघालो आम्ही. आता दिल्लीवरून परत चलो मुंबई. उद्या सकाळी आम्ही ऑलमोस्ट सकाळी 6 पर्यंत दिल्लीला पोहोचणार. तिथं तर आमची 9 वाजता मुंबईला फ्लाईट आहे. दुपारी 12 पर्यंत घरी दिल्लीला पोहोचलेलो आहे. बाहेर जेवढा स्मॉग आहे त्याच्यावर समजतंय. आता इथून परत मुंबईला फ्लाईट आहे. कधी कधी ना खूप कंटाळा येतो. तिसरी फ्लाईट आहे आमची. आणि कधीही मला ट्रॅव्हलला जाताना खूप मजा येते, येताना मला जाम बेकार वाटतं. बेकार फिलिंग आहे, मला नाही आवडत. आय गेस तुम्हाला पण तसं होत असेल, बट मोस्टली लोकांना येताना यायला आवडत नाही. तसंच आहे माझं. फायनली मुंबईला. वाटलं की खूप गरम वगैरे होईल पण असं काय नाही. ओके वाटतंय, छिल आहे म्हणजे असं नॉर्मल आहे. सो फायनली आपली फिनलँडची ट्रिप संपलेली आहे आणि ती सिरीज पण संपवतोय आपण. याच्यामुळे ऑफकोर्स फिनलँडचे व्लॉग येणार नाहीत. ही ट्रिप खूप छान होती, मला खूप आवडलं, खूप मजा आली या ट्रिपला. एक गोष्ट जी रिअलाईज झाली मला ती अशी, म्हणजे मला या ट्रिपमध्ये, म्हणजे मला आणि श्रेयाला असंही म्हणेन की या ट्रिपमध्ये आईबाबांचे आईबाबा व्हायची संधी मिळाली. कसं ते मी सांगतो, एक असंच म्हणजे थॉट म्हणून. पण असं
म्हणजे त्यांना काहीच माहीत नव्हतं, त्याच्यामुळे एकतर त्यांनी खूप सारे प्रश्न विचारले, जसं आम्ही लहानपणी विचारायचो किंवा मी लहानपणी विचारायचो त्यांना, किंवा त्यांना प्रॉपर गाईड करणं, असं इथे या, इथे बसा, हे करा, इथेच थांबा, आम्ही जाऊन आलो, मी घेऊन आलो, इथेच थांबा, किंवा हे काय असतं, ते काय असतं, असे त्यांनी खूप सारे प्रश्न विचारले. आणि आपण जसे आईबाबांनी आपली लहानपणी काळजी घेतली, तशी आपण आता त्यांची घेत, म्हणजे मी घेत होतो पूर्ण टूर जी काय होती आमची, आणि त्यामध्ये मग काय खायचं, काय खायचं आहे, आवडतं आहे ना, मग हे नको का, हे हवं का, असं सगळ्या गोष्टी पूर्णपणे मी बघितल्या. आणि मला ते दर वारंवार ते रिअलाईज होत होतं की, आणि ते काइंड ऑफ लहान झालेले की, अरे हे काय, हे का असतं, हे कसं होतं, हे कसं असतं, हे कसं असतं, असं खूप साऱ्या गोष्टी बोलतात ना, असं रोल्स चेंज झाल्यासारखं वाटत होतं. सो ह्या ट्रिप पण टेकअवे हाच आहे माझा की आईबाबांचे आईबाबा होतं आलं तेवढ्या वेळापुरतं, ते काय आपण त्यांची जागा कधी घेऊ शकत नाही, पण एक थॉट म्हणून, एक रिअलायझेशन म्हणून. आणि ही स्टेज प्रत्येकाच्या आयुष्यात येईल कधी ना कधी, आणि यावी, आणि एक चांगली फिलिंग आहे असं मला वाटतं. आणि फिलिंग, तो मुमेंट प्रत्येकाने एन्जॉय करा. आणि यस, हेच मला बोलायचं आहे, हेच बोलायचं होतं. कसं वाटला तुम्हाला हा व्लॉग मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि कसं वाटलं ओवर फिनलँडचा ट्रिपचे व्लॉग हे कॉमेंटमध्ये सांगा. एक डिटेल व्लॉग मी टाकणार आहे अबाउट फिनलँडची ट्रिप, त्याचे किती पैसे झाले, कशी प्लॅन केली, काय केली. सो ते खूप सारे कॉमेंट्स आणि हे येत होते मला त्याच्याबद्दलचा, बहुतेक उद्याच येईल तो व्लॉग. पण तोपर्यंत बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. कॉमेंट करायला विसरू नका तुमचे थॉट्स. आणि तुम्हाला काय करायचं माहिती आहे, सबस्क्राइब राइट नाउ.